नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये। आजच्या व्हिडिओजमध्ये आपण आज आलो दादरमध्ये आणि दादरमध्ये एक आर्ट फेस्टिवल लागलेला आहे आणि इथे येण्याचं कारण की इथे आपल्या शिवाजी महाराजांचे आपले दुर्मिळ चित्रीकरण फोटोज आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळणार आणि खूप मस्त मजा येणार आहे। चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करू। आज आपण सत्र लावले तर मुख्यत्वे जे तीन सत्र जास्त दिसतात तुम्हाला, एक आहे पट्टा, दुसरा आहे धोप आणि तिसरा आहे कट्यार। आता हे शस्त्र इथे लावण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराजांचा तुम्ही फोटो पाहिजे, जितके पण फोटो आहेत महाराजांकडे नॉर्मल तीन शस्त्र जास्त दिसतात। पहिला तुमचा उजव्या हाताने दिसणार तो पट्टा आहे, त्याच्यानंतर आहे ती धोप आहे आणि महाराजांच्या कमरेला जे लावलं आहे त्याला आपण कट्यार म्हणतो। धोप जर म्हटली आपण तर हे एक मराठ्यांकडे जास्त वापरलेले शस्त्र आहे मोठ्या प्रमाणावरती। ह्याच्या जी बाजू असते मागची ह्याला पाट म्हणतात, त्याच्यानंतर जे फिलर्स मारले त्याचं जे काही जण म्हणतात की ते शो आहे किंवा असं आहे, पण ह्याचे जे फिलर मारले ह्याच्यावरती ते ह्या तलवारीचं जे वजन आहे ते काउंटर बॅलन्स करण्यासाठी वापरलं जातं। महाराजांकडे पण जर नॉर्मली बघितलं तर तीन तलवारी जास्त महत्त्वाच्या होत्या, एक होती जगदंब, भवानी आणि तुळजा। त्यातली भवानी जी तलवार आहे ती आपल्याकडे आता सध्या नाही आहे, त्याचा फोटो तुम्ही बघू शकता। सेम सगळ्या ज्या तलवारी आपल्या ज्या आहेत त्या तशाच आपल्याला मिळतील। त्याच्यानंतर जो आहे तो हा पट्टा, आता हा जो पट्टा आहे ह्याची जर तुम्ही जर बांधणी बघितली साधी आहे, पण जर फोटो बघितलं तर ती वराह रूपम आहे, म्हणजे जे आपण रानडुक्कर म्हणतो त्याच्यानुसार ती आहे। वरती जे डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे आणि एक असं म्हटलं जायचं की जे त्या काळी जे आपले हे होते शत्रू होते मुसलमान वगैरे जे होते त्याला फार ना वराह बोलायचं राग घ्यायचा, ते त्यांना हे करत नव्हतं, तर त्याचं एक आपल्याकडनं एक त्याच्यावरती आपण विजय मिळवू म्हणून त्यावेळेला एक वराहचा एक होता
साऊथ साईडला गेल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्यांचं जास्त प्रमाण दिसेल, तर कंतारा वगैरे आता जे पिक्चर वगैरे आहेत त्यात त्यांचं जे आहे. आणि साऊथचं कुठलंही तुम्ही एक चिन्ह घेतात तुम्हाला एक तर वराह दिसेल आणि एक त्यांचं जे नॉर्मल जे प्रॉपर कत्ती वगैरे आहे ते चिन्ह तुम्हाला मिळेल. त्या त्याच्यानुसारच आपला पुढे हा जो पट्ट्याचा जो आहे हे झाला. आता ह्याचं जे आहे काम आहे ते असं आहे की जेव्हा आपण पट्टा हातात घेतो, हा असा पट्टा मी हातात घेतला आहे. आता जो माझा मागचा भाग आहे, जेव्हा युद्ध चालू आहे मागचा भाग आहे, तलवारीचा भाग आहे, तर आपण ह्याच्यावर वाचू शकतो. आणि ह्याच्या दोन्ही साईडला धार असते. आता पट्ट्यामध्ये पण दोन प्रकार येतात. एक पट्टा येतो जो आपण जो धान पट्टा म्हणतो खेळायला होतो, हा जो पट्टा आहे हा ह्याला फक्त पट्टा म्हणतात. त्याच्या दोन्ही साईडला धार असते. त्याची जी ब्लेड असते ती प्रॉपर तलवारीचं ब्लेड येतं. आणि ज्यावेळेला आपण पट्टा चालवतो तर त्यावेळेला आपल्याभोवती रिंगण किंवा गोळ्या तयार होतं. त्याच्या आतमध्ये कुठलाही शत्रू आला तर तो सहज नॉर्मली तो कापला जाणं. आणि त्याच्यामुळे सध्याच्या ह्याच्यात जेव्हा आपली युद्ध व्हायची तर मुघलांनी ह्याला मराठ्यांचं घातक शस्त्र म्हणून जास्त करून संबोधलेलं आहे. आणि त्याचं तर तुम्ही बघितलं तर बाजीप्रभूंनी पण ह्याच्यात खूप ह्याच्यावरती आपली जी चालली लढाईची झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तिसरं वेपन जे आहे जे महाराजांकडे आहे ते आहे कटार आहे. आता ही जी कटार आहे ह्याच्यावर जर बघितलं तर सोन्याचं काम केलेलं आहे. ह्या कटारी मुख्यत्वे जेव्हा एखादा सरदार आहे किंवा काही आहे तर आपण भेटवस्तू येतो किंवा त्याचा आपण सन्मान घ्या असतो, तर त्यावेळेला आपण कटार आहे तलवार आहे त्याच्यावरती नक्षीकाम केलं जातं, सोन्याचं काम केलं जायचं. तर ह्या ज्या शस्त्र आहेत ही फक्त शोभेची शस्त्र म्हणून वापरली जायची. आता तुम्ही म्हणाल की शस्त्रांचं वजन खूप गैरसमज आहेत, 55 किलो 65 किलो असं नाही आहे. तुम्ही जगातलं कुठलंही शस्त्र घ्या त्याचं वजन कमीत कमी 700 आणि जास्तीत जास्त 1200 ग्रॅम. कारण जर तुमचं शस्त्र हलकं असेल तर तुम्ही युद्धामध्ये पुढे जे काही आहे ते तुम्ही टिकू शकाल. जर शस्त्राचं वजनच जास्त असेल तर माणूस जास्तीत जास्त 3-4 वेळा राऊंड करेल, त्याच्यानंतर तो बसेल शांत, कारण का तो वजन मिळू शकत नाही. ज्यावेळेला महाराजे शस्त्रांमध्ये बदल केले, मुख्य दोन बदल केले, एक तर आपल्या शस्त्रांची जी लांबी आहे ती वाढवली गेली आणि वजन कमी केलं गेलं. त्याच्याशिवाय मंडळी महाराजांचं छायाचित्र तुम्ही पाहिलेच की आपल्याला एक चांगली ओळख होती म्हणून आपल्याला प्रत्यक्ष जवळ जाऊन पाहायला मिळालं. खूप मस्त वाटलं आणि युनिक महाराजांचे असे छायाचित्र होते जे दुर्मिळ, जे आपण कधी पाहिलेच नसतील, पण एक छान वाटलं मस्त. फेस्टिवल म्हणता येईल ना, आर्ट फेस्टिवल एक नंबर आहे. सगळे मस्त शॉप्स वगैरे मस्त.
पुण्यामध्ये असायचो गावी, त्यावेळेस आम्ही या अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि आमचे जे काका मामा जेव्हा गुराशे जायचे तेव्हा अशा टोप्या वगैरे ह्या गवतापासून बनवायचे. बघितलं एक छान आणि एक मन भरून आलं, मस्तपैकी छान आर्ट वर्क आहे. मोठ्या माणसांचा भ्रम दूर करतो की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती. या बोर्ड गेमवरती शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत 100 घरं आहेत. शिवजन्म ते राज्याभिषेक 100 घरं आहेत. प्रत्येक घर हा महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. तुम्ही हा प्रवास महाराजांचा मावळा म्हणून करता. आवडत्या रंगाचा टोकन शिवजन्म या पहिल्या घरातून खेळायला सुरुवात करता. हर हर महादेव म्हणत फासे टाकायचे. ज्या घरांवर तुम्ही जाल त्या घटनांमध्ये मावळा म्हणून तुम्ही आहात असा अर्थ होतो. तानाजीरावाने सिंहगड इथे जिंकला होता. खेळता खेळता इथे आला तर सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेत तुम्ही पण आहात असा अर्थ होतो. विजयी घरांवर सिंहगड जिंकलाय म्हटल्यावर विजयी घर आहे, बरोबर. अशा घटनांवर आलात तर बक्षिसाचे होऊन मिळतात. खेळाचं चलन होऊन आहे. विजयी घरांवर मिळणारे पैसे अफजल सुभान उठत असेल, शाहिस्ते खान पुण्यात आला, पुरंदरचा तह झाला, अशा घरांवर आलात तर पैसे द्यावे लागतात. पैसे द्यायला मजा येत नाही, बरोबर. खेळता खेळता मग मुलांना कळतं की स्वराज्य लढ्यात किती उतार चढाव आले. महाराज मधून घोडा तलवार मुजरा असं जे वाटतं त्याच्याऐवजी ऍक्च्युअली महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा तुम्हाला अनुभव येतो. स्वराज्य लढ्याचा थरार कळतो. खेळता खेळता या स्वराज्यासाठी घडलेले 22 स्वराज्य युद्धे तुम्हाला साथ देतात. स्वतःच्या मनाशी विचार करून मला तुम्हाला 22 स्वराज्य युद्धे माहिती आहेत का? 8-10 वरती आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज 8 फेस्टिवल आलेल्या माणसांना सगळ्यांची सर्वे केला तर 22 स्वराज्य युद्ध माहिती नसतील. तानाजीराव माहिती आहेत, बरोबर. सिंहगड जिंकला. तानाजींच्या आधी सिंहगड आपण इथे जिंकला होता, इथे जिंकला होता. 1-4, 3-3 का जिंकतोय आपण? आपल्याला इतिहास शिकवलाच नाही. तानाजींच्या आधी बापूजी नावाच्या एका गृहस्थाने सिंहगड जिंकला होता स्वराज्य योद्ध्यांनी. सो खेळता खेळता ज्यावेळी बापूजींचं कार्ड मिळतं, खेळात पुस्तकं पण दिलेली आहेत, याच्यामध्ये बापूजींचं कार्ड मिळतं. बापूजींचं कार्ड मिळालं तर त्या कार्डच्या मागे कर्तृत्वाची घरं दिलेली आहेत. हे सूर्यराव काकडे आहेत, हे बापूजी आहेत. त्यांनी 3 वेळा सिंहगड तानाजींच्या आधी घेतला होता. स्वराज्याचे सिंहगड एक्सपर्ट मी आज तुम्हाला सांगतो म्हणून तुम्हाला कळतं. अदरवाईज आपल्याला कुणी शिकवलं नाही जात. मुलांना असं व्हायला नको. भिंतीवर चिटकतो म्हणून स्पायडरमॅन नाही आवडत लोकांना, तो तसं दाखवला जातो म्हणून आवडतो. आम्ही स्वराज्य योजना चेहरा द्यायचा प्रयत्न केला. सो बापूजींचं कार्ड मिळालं की 8 नंबरच्या घरावर आलं की डबल फायदा होतो. आता सिंहगड जिंकण्याच्या या मोहिमेत बापूजींचं कर्तृत्व होतं. कार्डवर मागं 8 नंबर दिलेला आहे. खेळता खेळता स्वराज्य लढा कळतो. कोणत्या क्रमाने कोणत्या घटना घडल्यात कळतो. कोणत्या दुर्गावर काय घडलं कळतं. कोणत्या योद्धा कुठं कर्तृत्व गाजवतो ते कळतं. प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट सांगणारं पुस्तक दिलं. ज्या घरावर जाल तेवढी गोष्ट वाचा, तेवढा इतिहास पक्का होतो. मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेत एकेका पॅरेग्राफमध्ये घटनेचं विवरण दिलंय. ही 30 सेकंड रीलवालं जनरेशन आहे. काय त्याच्या पुढचं ऐकणार नाही, वाचणार नाही. मोठ्या मोठ्या वॉल्यूम एका बैठकीत बसून वाचणार नाही. महाराजांचा अभ्यास होऊ शकणार नाही. इथे काय होतं, खेळता खेळता ज्या घरावर याल तेवढी गोष्ट वाचत तरी तेवढा इथेच पक्का होतो. राज्याभिषेकाला यायचं, तुम्हाला होऊन मिळतात, दुर्ग मिळतात, मावळे मिळतात, कमवलं सगळं महाराजांच्या वेळी अर्पण करायचं. जो जास्त अर्पण करतो तो मानाचा मावळा भरतो. मग त्याला असा बॅज घालायला मिळतो. सो खेळता खेळता शिवछत्रपती कळावेत, तुम्हाला कळावेत यासाठी बनवलेला बोर्ड गेम आहे. ठीक आहे, कळलं तुला बेबी? छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या दिवशी तुमची व्हिडिओ मी इन्स्टावरती जे बघितले आणि काय तुम्हाला बघायला गाडी मध्ये राहिली. हो, वंदे शिंदे स्पेशली गाडी.
मुंबईमध्ये कुठेही ऑनलाईन हवं असेल तुम्ही आमच्या इन्स्टा पेजला वगैरे गेले तर तुम्हाला भेटेल डिलेवरी वगैरे सर्व. म्हणजे तुम्ही स्वतः करता का अमेझॉन वगैरे त्याच्यावरती? अमेझॉनला वगैरे पण आहे, पण अमेझॉनला वगैरे तुम्ही डायरेक्ट गेले तर तुम्हाला कॉस्टली भेटेल. आमच्याकडे डायरेक्ट आले तर तुम्हाला डिस्काउंट. थँक्यू सुभाष सर. सगळ्या रसिकांना मला सांगायचं म्हणजे तुम्ही कसा मॅन्युफॅक्चर कसा करता? हे घरी आम्ही बनवतो, हे आर्टिस्ट आहेत. अच्छा, ते आता आहेत इथे पण इथे कुठे तरी आहे. ओके, तर हे बनवतात आणि हे बघा ॲल्युमिनियम शीट्सवर. ओके, हँड एम्बॉस केले. ओके, ॲल्युमिनियम शीट्सवर ते बघा या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ॲल्युमिनियम शीट्सवरती बघा अशा तऱ्हेने हाताने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या कलाकृती आणि फ्रेम्स आहेत बघा, अतिशय सुंदर दिसत आहेत. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं करणार? म्हणजे हे घेण्यासाठी कसं येईल? नंबर आहे. अच्छा, सांगा ना. 9833665788. तर नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा. तुम्ही आता विचार करत असाल की हा लाइट्स का पेटत आहे, सो याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न असा आहे की नाही की मुंबई ही रात्रभर जागी असते. पण यार खरंच मे बी तीच माणसांची एनर्जी, माणसांचा असलेला उत्साह, माणसांची असलेली आपुलकी आणि अर्थात एवढी गर्दी ही आपल्याला कुठेतरी चार्ज करत असते, आपल्याला कुठेतरी सांगत असते की तुम्ही थांबू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आणि तोच आपलेपणा बघून मला अर्थात वाटतं हे 3 दिवस त्यामुळे असे सहज निघून गेले की नाही. खरंय 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 खरंय. काय ना, दर्दी प्रेक्षकांमुळे असं निवेदन करायला पण खूप मजा येते, त्यामुळे ह्यांचा प्रतिसाद तितका कमाल होता म्हणून खूप मजा आली. तर आता मला वाटतं आपला हा जो स्टॉल आहे त्या स्टॉलचं शटर म्हणणं आहे. काय बरं म्हणणं आहे आपल्या स्टॉलचं? विसरलास तू? आपल्या स्टॉलचं एवढंच म्हणणं आहे की मनोरंजनाचा आपला इथे पेटार आहे ज्यामध्ये तरी दरी तुरनाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरिले अभिमानाची हो गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. Wow.
बंधुले छोड्याचे आई भवानी आम्हाला again, it's a rich kid.